मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये दरी निर्माण झाली होती। त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश द्यावे अशी मागणी सुनील प्रभू यांनी याचिकेत केली होती। दरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 2 आठवड्यात लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते। यावर 31 जुलै रोजी सुनावणी होणार होती, मात्र कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली। आता 16 आमदार अपात्रतेबाबत 18 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळतीये। तर सुप्रीम कोर्टाने पुन्हा सुनावणी लांबणीवर टाकल्यानं ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।